प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ते काही खोटं नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे यवतमाळच्या करंजी येथील शेतकरी मनोज नांदूरकर. नांदूरकर यांनी मिरचीची शेती करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. खरं तर ते सुरुवातीपासूनच शेती करतात. कापसाचे उत्पादन घेण्याचा अनुभव त्यांना होता. बरीच वर्ष फक्त कापूस पेरला, चांगलं पीकही आलं. मात्र अनेक अडचणी कापसाच्या शेतीमध्ये त्यांना दिसल्या. पाहिजे तसा फायदाही त्यांना दिसेना, त्यामुळे त्यांनी मिरचीचं उत्पादन घेण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले आणि 6 ते 7 वर्षांपूर्वी सुरुवातीला 1 एकरभर मिरचीची लागवड केली. सर्व खर्च काढून चांगला नफा मिळताना दिसला, त्यामुळे मिरचीचं क्षेत्र वाढवलं आणि यावर्षी देखील त्यांनी 4 एकरभर मिरचीची लागवड केली आहे. यावर्षी मिळणाऱ्या दरावर नफा अवलंबून असला तरी 1 ते 1.5 लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. 10 ते 15 वर्ष झाले शेती करत आहोत. शेती पहिल्यांदा माझी कॉटनची शेती असून मी 7 माझ्या शेती सुरुवातीपासून 10 वर्षाच्या कालावधीतून मी 7 ते 8 वर्ष मी माझी कॉटनची शेती केली. कॉटनमध्ये फारसा मुनाफा न मिळत नसल्यामुळे किंवा इतर कुठल्या बोंडळी किंवा इतर रोगराईमुळे कुठलाही एवढा फारसा नफा न मिळत असल्यामुळे मी नंतर थोडं हळूवार मिरचीकडे वळलो. आणि मिरचीकडे वळून पहिली सुरुवात मी 1 एकरापासून केली. 1 एकर 2 एकर 3 एकर असं वाढवत नेऊन मी माझी शेती जवळपास मिरचीची 7 ते 8 वर्षापासून मी माझी मिरचीची शेती करत आहे. आज माझी मिरचीची शेती 4 एकर शेती असून 4 एकराचा खर्च 7 ते 8 लाख रुपये असून माझा आता मिरचीचा जे नफा आहे तो नफा चांगल्या पद्धतीत मिरची कॉटनपेक्षा चांगल्या पद्धतीत मिळून राहिला. त्याच्यामुळे मी मिरचीची शेती करायला सुरुवात केली आहे. यावर्षीचा प्लॉट म्हणलं तर 4 एकराचा प्लॉट आहे माझा खर्च. आज माझ्या 4 एकराच्या प्लॉटवर 7 ते 8 लाख रुपये माझा मिरचीचा खर्च होऊन आहे. इतर खर्च आणि निव्वळ नफा आता मार्केटिंगवर डिपेंड आहे. मार्केटिंग काय भाव पण त्याच्यावर माझा म्हणून नफा ठरलेला आहे. माझा हार्वेस्टिंग झाला आहे पहिल्या तोड्याचं. पहिला तोडा माझा 4 एकरात 50 क्विंटल माल असा म्हणजे मार्केटिंगचा बनून आहे. आता तो मार्केटिंगला गेल्यावर त्याच्यानंतर काय किती भाव लागते काय भाव लागते त्याच्यावर डिपेंड ठरून माझा नफा ठरू शकते. 1 ते 1.5 लाखाच्या वर येऊ शकते खर्च. 1 लाख तर नक्कीच येतो. आणि त्याच्यानंतर मिरचीचं 1 एकराचं जर उत्पन्न धरलं तरी निव्वळ माल म्हटलं तर जवळपास 25 ते 30 क्विंटलपेक्षाही वर येऊ शकतं. क्वालिटी डिपेंड असतं आणि मालावर असतं. त्याच्यामुळे 30 क्विंटल मिनिमम एकरी उत्पन्न भेटू शकतं. जरी 1000 क्विंटलला भाव धरला तरी 4.5 लाख रुपयाचं उत्पन्न निघतो. आणि मजुरी सगळं पकडता 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. जवळपास मिनिमम म्हटलं तरी 1 एकरावर 1 ते 1.5 लाख रुपये नफा मिळू शकतो. असं इतर कुठल्याही कॉटनमध्ये किंवा इतर कुठल्याही याच्यामध्ये एवढा मुनाफा मिळत नसतो. अशा प्रकारे मिरचीच्या उत्पादनातून चांगला नफा मिळवून मनोज नांदूरकर हे शेतकरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहेत. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, यवतमाळ.